झाला या मंत्राचा अर्थ कळाला त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. काय झालं? सोनं झालं. मग तो मालकरी असू द्या, मग तो धारकरी असू द्या, किंवा या भूमीमध्ये धाम घालणारा शेतकरी असू द्या, ज्याला कोणाला या शिवाजी नावाचा अर्थ कळाला त्याच्या आयुष्याचं काय झालं? सोनं झालं. सोनं शिवाजी. शी म्हणजे शीत, वा म्हणजे वादळ, आणि जी म्हणजे जीवनभर. जीवनभर शिरावर वादळ घेऊन जगले त्यांचं नाव शिवाजी. शी म्हणजे शिस्त, शी म्हणजे शीत, वा म्हणजे वाणी, आणि जी म्हणजे जिवंतपणा. आयुष्यभर शिराला जपणारे, आयुष्यभर शिस्त प्रिय ठेवणारे, आयुष्यभर आपली वाणी पवित्र ठेवणारे, आणि आपल्या प्रत्येक जिवंतपणा ठेवणारे जगातले एकमेव राजे म्हणजे राजे शिवाजी. भक्ती शक्ती आणि युक्ती यांचा संगम म्हणजे राजे शिवाजी. जिद्द महत्वाकांक्षा यांचा उगम म्हणजे राजे शिवाजी. व्यक्ती विकासाचं तंत्र म्हणजे राजे शिवाजी. आणि समाज हिताचा मंत्र म्हणजे राजे शिवाजी. शहाजी राजे बसले आणि आऊसाहेब बसले, आणि महाराष्ट्राला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे राजे शिवाजी. आमच्या श्रद्धेचा, आमच्या निष्ठेचा आणि आमच्या भक्तीचा विषय म्हणजे राजे शिवाजी. एवढा मोठा अर्थ आहे या नावाचा. नावाचा एवढा मोठा अर्थ असेल तर त्यांच्या कार्याचा, त्यांच्या नेतृत्वाचा काय अर्थ असेल? किती अर्थ दडला असेल त्यांच्या कार्यामध्ये, याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. आणि त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे. काय केला पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास करत असताना आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. काय पडले पाहिजे? प्रश्न पडले पाहिजे. त्या पद्धतीने की शिवाजी महाराजांचा अभ्यास करत असताना मला सुरुवातीला प्रश्न पडला.